नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नथिंग इज इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये वर्ग 10वी मधील भाग 1 चे प्रकरण क्रमांक 1 दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये सराव संच 1.1 हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचे आहे। तर चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, खालील कृती पूर्ण करून एकसमायिक समीकरणे सोडवा। ज्यावेळेस दिलेले समीकरण हे एकसमायिक समीकरणे पद्धतीने सोडवायचं असतो त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला 3 पॉइंट लक्षात ठेवायला सांगितले। पहिला पॉइंट, ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान नसेल तर कोणत्याही एखाद्या संख्येने गुणाकार करून चलाचे सहगुणक समान करावे। पॉइंट नंबर 2, ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान आहेत आणि चिन्हही समान असेल तर मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करावे आणि खालच्या समीकरणाचे चिन्ह भिन्न करावे। पॉइंट नंबर 3, ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान आहेत आणि चिन्ह भिन्न असेल तर समीकरणाची बेरीज करा। हे 3 पॉइंट प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात ठेवायचे। तर चला सुरू करूया। समीकरण नंबर 1 दिलेले आहे 5x+3y=9, समीकरण नंबर 2 दिलेले आहे 2x+3y=12, असे तुम्हाला दोन वेगवेगळे समीकरण दिले आहे। या समीकरणाला तुम्हाला एकसमायिक समीकरणे पद्धतीने सोडवायचे। एकसमायिक समीकरणे पद्धतीने सोडवते वेळी चलाचे सहगुणक समान आहेत का हे अगोदर बघा। पहिल्या समीकरणामध्ये x या चलाचे सहगुणक 5, दुसऱ्या समीकरणामध्ये x या चलाचे सहगुणक 2, पहिल्या समीकरणामध्ये y या चलाचे सहगुणक 3, दुसऱ्या समीकरणामध्ये y या चलाचे सहगुणक 3। म्हणजे समीकरण दोन्ही समीकरणामध्ये y या चलाचे सहगुणक समान आहे पण चिन्ह कसे आहे भिन्न आहे। पॉइंट नंबर 3 काय सांगते, ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान आहेत पण चिन्ह भिन्न असेल तर समीकरणाची बेरीज करावी। तर इथे दिलेल्या दोन समीकरणाची आपल्याला बेरीज करायची आहे। समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। समीकरण 1 काय दिलेलं आहे बघा, 5x+3y=9, समीकरण 2 दिलेलं आहे 2x+3y=12। या दोन समीकरणाची आपल्याला बेरीज करायची आहे। तर सोडवू, 9 + 12 इथे होते 21, धनची 3y आणि ऋणची 3y यांची वजाबाकी झाली आणि कटून गेली। समोर इकडे 5x + 2x 7x झाले। 7x इथे काय खाली काय मिळते बघा, 7x=21, 7 आणि x मध्ये गुणाकाराचा संबंध असतो, गुणाकाराचे 7 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर त्याची विरुद्ध क्रिया होते। विरुद्ध क्रिया म्हणजे एखादी संख्या गुणाकारामध्ये असेल तर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे जर नेत असेल तर त्याची क्रिया भागाकारामध्ये होते। हे 21 + 21, गुणाकाराचे 7 इकडे आले भागाकारात, इथे 21/7 म्हणजे 7 ना आपल्याला 21 ला भाग द्यायचा आहे। 7 × 7 = 21, 3/1 म्हणजे 3। आता x बरोबर 3 म्हणजे x या चलाची किंमत 3 मिळाली। y या चलाची किंमत काढण्यासाठी x या चलाची किंमतीला कोणत्या तरी एखाद्या समीकरणामध्ये ठेवायचे। आता या कृतीमध्ये कोणत्या समीकरणामध्ये ठेवलेलं आहे हे आपण पाहू। x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू, म्हणजे x या चलाची जी किंमत मिळालेली आहे ते समीकरण आपल्याला 1 मध्ये ठेवायचं। समीकरण 1 अगोदर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। 5x + 3y = 9, आता x या चलाची किंमत मिळालेली आहे म्हणजे x या चलाच्या जागेवर फक्त आपल्याला 3 ठेवायचं आहे। 5 आणि x मध्ये गुणाकाराचा संबंध असतो, 5 × 5 × x च्या जागेवर 3 ठेवायचं आहे, म्हणजे जिथे x च्या जागेवर 3 म्हणजे 3 + 3 3 × 9 = 9। यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही। 5 × 3 म्हणजे जिथे आपल्याला समोरची क्रिया ही दिलेली नाही ते आपण बाजूला करून घेऊ। 5 × 3 = 15 3y मध्ये बदल नाही, तसंच तसं 9 + 9। धनाचे 15 जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जात असेल तर त्याची विरुद्ध क्रिया होते। धनाचे 15 तिकडे गेले, ऋण 15 इकडे राहिला 3y, म्हणून 3y + 3y = 9 + 9। हे धनाचे 15 तिकडे गेले, ऋण 15 म्हणजे जे ऋण आणि हे 15, 3y + 3y = 9 = 9। आता तुम्हाला या संख्येची बेरीज करायची की वजाबाकी हे पण तुम्हाला दोन नियम हे प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात ठेवायचे। पहिला नियम, ज्या दोन संख्येचे चिन्ह समान असेल तर त्या दोन संख्येची बेरीज करावी आणि आलेल्या उत्तरात समान चिन्ह द्यावे। पॉइंट नंबर 2, ज्या दोन संख्येचे चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावे आणि आलेल्या उत्तरास मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे। म्हणजे मोठी संख्या 15 आहे, लहान संख्या 9, 15 मधून 9 वजा केल्यानंतर 6 मिळते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण म्हणजे ऋण 6। तर इथं काय मिळते बघा, 3y = 6, 3 आणि y मध्ये परत गुणाकाराचा संबंध, गुणाकाराची 3 जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागाकारात म्हणजे y बरोबर √6/3। आता 3 ना आपल्याला √6 ला भाग द्यायचा आहे, 3 × 3 × 3 = 6, ऋण असल्यामुळे ऋण, ऋण 2/1 म्हणजे ऋण 2, y बरोबर ऋण 2 मिळाले। शेवटला दिलेले आपल्याला एक स्वल्प विराम y बरोबर बॉक्स बॉक्स ही समीकरणाची उकल आहे। म्हणजे जिथे x या चलाची उकल लिहायची, x ची किंमत काय मिळालेली आहे 3 आणि y ची किंमत काय मिळालेली ऋण 2। तर बघा,
प्रश्न क्रमांक एक हे आपल्याला कृती टाइप दिलेलं होतं. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कशा प्रकारे सोडवता येते हे आपण बघितलं. थोड्याच वेळात आपण प्रश्न क्रमांक दोन बघणार आहोत. तर चला सुरू करू. प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. प्रश्न क्रमांक दोन, खाली एक सामायिक समीकरणे सोडवा. त्यामध्ये गणित क्रमांक एक दिलेला आहे, तीन ए अधिक पांच बी बरोबर आहे सव्वीस. आणि समोर दिलेला आहे ए अधिक पांच बी बरोबर बावीस. असं आपल्याला गणित क्रमांक एक. प्रश्न क्रमांक दोन मधलं गणित क्रमांक एक दिलेला आहे. आणि प्रश्न दुसरा काय दिलेला आहे बघा, खालील एक सामायिक समीकरणे सोडव. खालील एक सामायिक समीकरणे सोडव हा प्रश्न आला की प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पॉइंट हे आठवायचे. तीन पॉइंट हे आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पण झालेले आणि या व्हिडिओमध्ये पण आपण त्याचं रिव्हिजन म्हणून घेतलेलं आहे. तर चला सुरू करूया. गणित क्रमांक एक दिलेलं आहे, तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस. समोर दिलेलं आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस. ज्यावेळी दिलेलं समीकरण हे आपल्याला एक समायिक समीकरणे पद्धतीने सोडवायचं असतो अगोदर त्याला सामान्य रूपात लिहायचं. एक समायिक समीकरणे सामान्य रूप दिलेलं आहे ए एक्स अधिक बी वाय बरोबर आहे सी. अगोदर एक्स पद नंतर वाय पद नंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे असं आपल्याला प्रत्येक समीकरणाला सामान्य रूपात लिहून घ्यायचं आहे. तर चला सोडवूया. म्हणून समीकरण एक दिलेलं आहे, तीन ए अधिक पाच बी बरोबर आहे सव्वीस. याला समीकरण नंबर एक देऊ. समोर दिलेलं आहे ए अधिक पाच बी बरोबर आहे बावीस. याला समीकरण नंबर दोन. आता या दोन समीकरणाला सोडवते वेळेस तुम्हाला कोणत्या चलाचे सहगुणांक समान करायचे हे अगोदर बघून घ्यायचं. आता इथं बघा, इथं तीन ए दिलेलं आहे आणि इथं काय नाही म्हणजे एक ए दिलेलं आहे. इथं जर आपण एक ला जर तीन न गुणाकार केलं तर तीन ए होतात. पण समोर काय दिलेलं आहे पाहू, इथं पाच बी दिलेलं आहे, इथं पाच बी दिलेलं आहे. दुसरं पद जे दिलेलं आहे दुसऱ्या सहगुण म्हणजे दुसऱ्या चलाचे सहगुणांक ऑलरेडी तुम्हाला समान दिलेलं आहे. ज्यावेळेस चलाचे सहगुणांक समान दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला समान करण्याची गरज नाही. तर ज्यावेळेस आपल्याला समीकरणामध्ये चलाचे सहगुणांक समान असतात आणि चिन्हही समान असेल तर मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचं. मोठं समीकरण कोणतं आणि लहान समीकरण कोणतं हे कशावरून ओळखायचं तर तुम्हाला सांगायचं आहे शेवटच्या संख्येवरून आपण ठरवू शकते की कोणतं समीकरण मोठं आहे आणि कोणतं समीकरण लहान आहे. सव्वीस मोठं आहे की बावीस मोठं आहे, तर सव्वीस मोठं आहे. बावीस पेक्षा सव्वीस मोठं असल्यामुळे समीकरण एक मोठं आहे समीकरण दोन पेक्षा. तर इथं लिहायचं आहे तुम्हाला समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू. समीकरण एक काय दिलेले आहे बघा, तीन ए, तीन ए अधिक पाच बी बरोबर आहे सव्वीस. समीकरण दोन दिलेले ए अधिक पाच बी बरोबर आहे बावीस. ज्यावेळेस आपण समीकरणाची वजाबाकी करत असतो त्यावेळेस आपल्याला खालच्या समीकरणाचे भिन्न करायचे, चिन्ह भिन्न करायचे. भिन्न करणे म्हणजे त्याचे चिन्ह आपल्याला विरुद्ध करायचे. हे धनाचे बावीस त्याचं झालं ऋण बावीस, धनाचे पाच त्याचं झालं ऋण पाच, धनाचे एक त्याचं झालं ऋण एक. म्हणजे प्रत्येक समीकरणाचे आपण चिन्ह भिन्न करून काढू. तर आता सोडू, धनाचे सव्वीस आणि ऋणाचे बावीस यांची वजाबाकी झाली. सव्वीस मधून बावीस दिल्यानंतर होतात चार. धनाचे पाच बी ऋणाचे पाच बी वजाबाकी झाली. पाच बी म्हणून पाच बी गेले कटून गेले. तीन ए धनाचे आणि एक ऋणाचे, तीन ए मधून एक ए गेला म्हणजे इथं मिळणार तुम्हाला दोन ए. दोन आणि ए मध्ये गुणाकाराचा संबंध असतो हे आपण थोड्या वेळा अगोदर. गुणाकाराचे दोन हे जर तिकडे बरोबर चिन्हाने पलीकडे गेले तर तिकडे भागाकारात इकडे राहणार फक्त एक. चारला चार गुणाकाराचे दोन इकडे आले भागाकारात. बे एक बे बे दोन चार म्हणजे ए बरोबर तुम्हाला दोन मिळाला. ए बरोबर दोन मिळालं म्हणजे एका चलाची किंमत मिळाली. दुसऱ्या चलाची किंमत मिळवण्यासाठी आलेल्या चलाची किंमतीला तुम्ही समीकरण एक मध्ये ठेवा किंवा समीकरण दोन मध्ये ठेवा. तर तुमच्या मनानुसार कोणत्याही समीकरणामध्ये जर ठेवलं तर तुम्हाला दुसऱ्या चलाची उकल सहज पद्धतीने मिळेल. तर आपण याला समीकरण एक मध्ये ठेवू, ए बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. समीकरण एक काय दिलेलं आहे, अगोदर समीकरण एक ला व्यवस्थित लिहून घ्यायचं. समीकरण एक दिलेलं आहे, तीन ए अधिक पाच बी बरोबर आहे सव्वीस.
आता इथं आपल्याला ए या चलाची किंमत मिळालेली आहे, म्हणून आपल्याला समीकरणामध्ये ए च्या जागेवर फक्त दोन ठेवायचे. तीन ए म्हणजे तीन आणि ए मध्ये गुणाकाराचा संबंध असतो, म्हणजे तीन गुणिले ए ची किंमत दोन म्हणून ए च्या जागेवर दोन, अधिक ला अधिक पाचवी दशांश तसं राहणार आणि सव्वीस दशांश. तीन गुणिले दोन, तीन दोन्ही सहा होणार, अधिक पाचवी दशांश तसं बरोबरला बरोबर सव्वीस दशांश. आता धनाचे सहा हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ऋणामध्ये जाणार, इकडे राहणार फक्त पाच बी बरोबर सव्वीस ते सव्वीस. हे धनाचे सहा इकडे आले ऋण सहा, पाच बी ला पाच बी बरोबरला बरोबर, इथे सव्वीस मधून सहा गेले राहणार वीस, तर वीस म्हणजे पाच बी बरोबर वीस, गुणाकाराचे पाच जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागाकारात, इकडे राहणार फक्त बी, बी बरोबर वीस ला वीस, गुणाकाराचे पाच इकडे आले भागाकारात, पाच ला वीस ला भाग जाते काय तर जाणार पाच एक पाच, पाच चोवीस, चार छेदात एक म्हणजेच किती बी बरोबर चार. शेवटला तुम्हाला एवढंच लिहायचं आहे, दोन्ही चलाची उकल मिळून गेले, ए स्वल्पविराम बी बरोबर आहे ए या चलाची किंमत काय दोन, स्वल्पविराम बी या चलाची किंमत चार, ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. तर प्रश्न क्रमांक दोन मधील गणित क्रमांक एक हे आपण अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवत आहे हे आपण पाहिलं, तर गणित क्रमांक दोन हे आपल्याला थोड्याच वेळात बघायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून पुढचा व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. तर मी याला जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला समजलं असेल तर या विद्यार्थ्याला स्क्रीनशॉट काढून देऊ शकतात आणि पाठीमागे रिवाइज घेऊन पण बघू शकतात. तर याला आपण मिटून टाकू. गणित क्रमांक दोन दिलेला आहे, x अधिक सात वाय बरोबर आहे दहा, समोर दिलेलं आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर आहे सात. इथं पण आपल्याला दोन समीकरण दिलेले आहेत आणि ह्या दोन समीकरणाला आपल्याला एक समायिक समीकरणे पद्धतीने सोडवायचे. ज्या वेळेस दिलेले दोन समीकरण एक समायिक समीकरणे पद्धतीने सोडवते वेळेस त्या दोन समीकरणाला सामान्य रूपात लिहायचं आहे, म्हणून एक्स ला एक्स अधिक ला अधिक सात वाय ला सात वाय बरोबर दहा होता, याला समीकरण नंबर एक देऊन टाकू. म्हणून तीन एक्स वजा दोन वाय बरोबर आहे सात, याला समीकरण नंबर दोन देऊ. आता मागच्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक ऑलरेडी तुम्हाला समान दिलेले होते, पण या समीकरणामध्ये तुम्हाला चलाचे सहगुणक समान दिसतात का नाही, तर या समीकरणामध्ये आपल्याला चलाचे सहगुणक समान करून घ्यावं लागेल. तर इथं एक्स च्या सहगुणक काय नाही म्हणजे एक, इथे एक्सचा सहगुणक तीन दिलाय, इथं पण एक्सच्या जागेवर म्हणजे ए एक्सच्या जागेवर जर तीन यायचं असेल तर एकला त्या कितीनं गुणाकार करावा लागेल, तीन ना गुणाकार करावा लागेल. नुसतं एकला तीन ना गुणाकार करायचं नसून संपूर्ण समीकरण एकला तीन ना गुणाकार करायचं, जे आपण क्रिया करू लागल्या ती इथं लिहायचं आहे. समीकरण एकला तीनने गुणू. आता समीकरण एक मध्ये प्रत्येक पदाला आपल्याला तीन ना गुणाकार करावा लागेल, तर तीन गुणिले समीकरण एक मधलं पहिलं पद आहे एक्स अधिक ला अधिक, तीन गुणिले दुसरं पद आहे सात वाय बरोबर तीन गुणिले शेवटचं पद आहे दहा. समीकरण एक मधल्या प्रत्येक पदाला आपण तीन ना गुणाकार स्वरूपात मांडणी करून घेतल्या, तर आता याला आपल्याला सोडवायचं आहे. तीन गुणिले एक्स तीन एक्स होणार, अधिक ला अधिक तीन गुणिले सात, सात्रिक एकवीस, एकवीस गुणिले वाय म्हणजे एकवीस वाय बरोबर ला बरोबर तीन नाही तीन. तर आपण समीकरण एक चे रूपांतर आपण समीकरण तीन मध्ये केलं तर समीकरण एक ला थोडा भाग घट पाहिजे, समीकरण एक चा विचार करणं थोड्या वेळासाठी आपल्याला बंद करायचं, समीकरण दोन आणि समीकरण तीन या दोनच समीकरणाचा विचार करायचा. का विचार करायचा आहे, कारण ज्यावेळेस आपण एक समायिक समीकरणे सोडवतो त्यावेळेस आपल्याला त्याची व्याख्या काय दिलेली आहे, जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणास एक समायिक समीकरणे असे म्हणतात. आता समीकरण दोन आणि समीकरण तीन या दोनच समीकरणाचा विचार करा. समीकरण दोन मध्ये पण एक्स या चलाचे सहगुणक तीन, समीकरण तीन मध्ये पण एक्स या चलाचे सहगुणक तीन, चलाचे सहगुणक समान आहेत आणि चिन्हही समान असेल तर मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचं आहे. तर समीकरण दोन मोठा आहे की तीन मोठा आहे हे कशावरून ठरवायचं आहे, शेवटच्या संख्येवरून. तर तीस मोठा आहे सात पेक्षा, म्हणून समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करायचं आहे. जी आपण क्रिया करणार ती इथं लिहायचं आहे, समीकरण तीन मधून
समीकरण दोन वजा करो। समीकरण तीन का बघा, 3x अधिक 21y बरोबर आहे 30। समीकरण दोन वजा करायचे आहे, 3x वजा 2y बरोबर आहे 7। ज्यावेळेस आपण समीकरणाची वजाबाकी करत असतो त्यावेळेस आपल्याला कालच्या समीकरणाची भिन्न करायचे, भिन्न म्हणजे विरुद्ध। धनचे 7 हे झाले ऋण 7, ऋण 2y चे धन 2y, धन 3x चे ऋण 3। प्रत्येक समीकरणाचे आपण चिन्ह बदलून घेतले तर बघा आता आपण याला सोडवू, 30 मधून 7 गेले 23 उरले, हे धनचे 21 हे ऋण 2y होते, त्याचं रूपांतर आपण धनमध्ये करून घेतलं, 21y अधिक 2y झाले 23y, हे धनचे 3x ऋणचे 3x वजाबाकी झाले कटून गेले, हे इथं बरोबर इथं मिळणार आपल्याला 23y। तर हे आपण इकडे वरी लिहू जेणेकरून तुम्हाला समजेल, 23y बरोबर आहे 23। असं 23 आणि y मध्ये गुणाकाराचा संबंध असतो, गुणाकाराची संख्या जर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागाकारात जाणार, इकडे राहणार फक्त y, 23 हे गुणाकाराचे 23, इकडे आले भागाकारात 23 एक 23 म्हणजे 1/1 म्हणजे 1। एका चलाची किंमत मिळाली, आलेल्या चलाच्या किमतीला तुम्ही कोणत्या तरी एखाद्या समीकरणामध्ये ठेवून दुसऱ्या चलाची किंमत अगदी सोप्या पद्धतीने लावू शकतो। तर इथं लिहू आपण y बरोबर 1, समीकरण 1 मध्ये जो आपल्याला समीकरण सोपा वाटेल त्या समीकरणामध्ये आपल्याला चलाची उकल ठेवायची, समीकरण 1 मध्ये समीकरण 1 काय दिलेले आहे, अगोदर समीकरण 1 ला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, x अधिक 7y बरोबर आहे 10। y या चलाची किंमत मिळालेली आहे म्हणजे y या चलाच्या जागेवरच आपल्याला 1 ठेवायचं आहे, x ला x अधिक ला अधिक, 7 आणि y मध्ये गुणाकाराचा संबंध म्हणून 7 × 1 बरोबर आहे 10। x ला x अधिक ला अधिक, 7 × 7 बरोबर आहे 10। x ला x 10 ला 10, धनचे 7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ऋण 7, x ला x। आता बघा दिलेल्या दोन संख्ये चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 10 मधून 7 गेल्यानंतर 3 होतात म्हणजे x या चलाची किंमत तुम्हाला 3 मिळेल। अगोदर तुम्हाला y चलाची किंमत 1 मिळाली, नंतर तुम्हाला x चलाची किंमत 3 मिळाली, तर तुम्हाला शेवटला एवढं लिहायचं आहे, x स्वल्पविराम y बरोबर आहे 1 ची उकल आहे 3 आणि y ची उकल आहे 1। इथं लिहायचंय ही समीकरणाची उकल आहे। तर आता या समीकरणामध्ये बघा, पहिल्या गणितामध्ये ऑलरेडी तुम्हाला चलाचे सहगुणक समान दिलेले होते, पण या समीकरणामध्ये तुम्हाला चलाचे सहगुणक समान करायचे होते, तर समान कसं करायचं हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले। ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक जर समान नसेल तर तुम्हाला कोणत्या एखाद्या संख्येने गुणाकार करून चलाचे सहगुणक समान करायचे, जेणेकरून चलाचे सहगुणक समान झाल्यानंतर तुम्हाला बेरीज करायचं की वजाबाकी करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं। तर ज्या विद्यार्थ्यांना गणित क्रमांक 2 समजला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करावे। प्रश्न क्रमांक 2 मधील गणित क्रमांक 3 काय दिलेलं आहे ही आपण बघू, गणित क्रमांक 3 2x वजा 3y बरोबर आहे 9 आणि समोर दिलेलं आहे 2x अधिक y बरोबर आहे 13। अशा आपल्याला इथे दोन समीकरण दिलेले आहे प्रश्न क्रमांक 2 मधील गणित क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2 मधील गणित क्रमांक 3 आणि गणित क्रमांक 1 हे आपल्याला सारखे वाटू लागतात, तर याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करू। दिलेल्या समीकरणाला सामान्य रूपात लिहायचे, 2x वजा 3y बरोबर आहे 9, याला समीकरण नंबर देऊ आपण 1। समोर दिलेले आहे 2x अधिक y बरोबर आहे 13, याला समीकरण नंबर 2 देऊ। आता पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला समीकरणामध्ये चलाचे सहगुणक जर समान नसेल तर समान करायचे, तर या समीकरणामध्ये ऑलरेडी तुम्हाला चलाचे सहगुणक समान दिलेले आहेत, ज्यावेळेस समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान असतात आणि चिन्हही समान असेल तर त्यावेळेस आपल्याला मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचे। समीकरण 1 मोठा आहे की समीकरण 2 मोठा आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे की समीकरण 2 मोठा आहे समीकरण 1 पेक्षा, तर ते कशामुळे, तर समीकरण 2 मध्ये 13 मोठा आहे 9 पेक्षा, तर शेवटच्या संख्येवरून आपण ठरवू शकत्या की कोणतं समीकरण मोठं आहे आणि कोणतं समीकरण लहान आहे। तर इथं तुम्हाला लिहायचं आहे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू। समीकरण 2 काय दिलेले आहे बघा, 2x अधिक y बरोबर आहे 13,
समीकरण एक दिलेले आहे 2x वजा 3y बरोबर आहे 9। या दोन समीकरणांची आपल्याला वजाबाकी करायची आहे। ज्यावेळेस आपण समीकरणाची वजाबाकी करत असतो त्यावेळेस आपल्याला खालच्या समीकरणाचे चिन्ह भिन्न करायचे आहे। हे वजाबाकी करू आपण। धनची 9 हे ऋण 9, धनची 3 ऋणची 3y याचं झालं धन 3y, धनचे 2x त्याचं झालं ऋण 2। तर आपण सोडवू का करायचा, यांची आपल्याला वजाबाकी करायची। 13 मधून 9 गेले तर 13 मधून 9 गेल्यानंतर उरतात 4, मोठ्या संख्येचे चिन्ह धन असल्यामुळे धन 4। इकडे धन y आणि धन 3y म्हणजे y अधिक 3y म्हणजे 4y, हे धनचे 2x आणि ऋणचे 2x काढून गेले। 4y बरोबर 4, 4y म्हणजे गुणाकाराचे 4 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागाकाराचे मध्ये, इकडे जाणार y 4 ला 4 हे गुणाकाराचे 4 आले, इकडे भागाकारा 4 1 4 4 1 4 1 छेदात 1 म्हणजे आपल्याला इथे 1 लिहावा लागेल। y बरोबर 1 मिळाला, y या चलाची किंमत मिळाली, x या चलाची किंमत जर मिळवण्यासाठी आलेल्या चलाची किंमतीला तुम्ही समीकरण 1 मध्ये पण ठेवू शकता आणि समीकरण 2 मध्ये पण ठेवू शकता। हे कशामुळे, तुम्ही कोणत्याही समीकरणामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला x या चलाची किंमत एकच मिळणार। तर गेल्या वेळेला आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवलं, यावेळेस समीकरण 2 मध्ये, तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू। ज्या समीकरणामध्ये ठेवला त्या समीकरणाला अगदी आपण व्यवस्थित लिहून घ्यायचं। समीकरण 2 दिलेलं आहे म्हणून 2x अधिक y बरोबर आहे 13। इथं आपल्याला y चलाची किंमत मिळाली म्हणजे y या चलाच्या जागेवर आपल्याला 1 ठेवायचं आहे, बाकी कोणत्याही पदामध्ये आपल्याला बदल करायचा नाही। 2x ला 2x अधिक ला अधिक y च्या जागेवर 1 बरोबर आहे 13 ला 13। 2x ला 2x हे धनचे तिकडे गेले ऋण 1 म्हणजे बरोबर ला बरोबर, 13 ला 13 धनचे तिकडे आले ऋण 1, 2x ला 2x बरोबर ला बरोबर। 12 13 मधून 1 गेल्यानंतर मिळतं तिथे तुम्हाला 12, मोठ्या संख्येचे धन असल्यामुळे धन। 2x बरोबर 12 म्हणजे 2 आणि x मध्ये गुणाकाराचा संबंध आहे, गुणाकाराचे 2 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागाकारामध्ये, इकडे राहणार फक्त y बरोबर आहे 12 ला 12, गुणाकाराचे 2 इकडे आले भागाकारात, 2 × 2 = 12, 6/1 म्हणजे तुम्ही इथे लिहायचं x बरोबर 6। शेवटला तुम्हाला लिहायचंय x स्वल्पविराम y बरोबर आहे 6 × 1, ही समीकरणाची उकल आहे। तर या समीकरणामध्ये बघा कुठल्याच प्रकारची अडचण विद्यार्थ्याला येणार नाही। तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्याला 3 पॉइंट लक्षात ठेवता येईल त्या विद्यार्थ्याला कुठल्याच प्रकारचं गणित हे अवघड जाणार नाही। पहिले 3 पॉइंट हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघून घ्यायचे। तर बघा सुरू करू, इकडे प्रश्न क्रमांक 3 मध्ये, प्रश्न क्रमांक 2 मध्ये गणित क्रमांक 3 या गणितामध्ये तुम्हाला दोन समीकरण दिलेले आहे। दोन समीकरण सोडवते वेळेस तुम्हाला कोणत्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक जर समान नसेल तर समान करायचे, समान असेल आणि चिन्हही समान असेल, चिन्हही समान असेल तर तिथे तुम्हाला समीकरणाची वजाबाकी करायची। वजाबाकी करते वेळेस खालच्या समीकरणाचे चिन्ह भिन्न आहे, जर दिलेल्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान आहे आणि चिन्ह भिन्न असेल तर समीकरणाची तुम्हाला बेरीज करा। हे ज्या विद्यार्थ्याला लक्षात ठेवता येईल त्या विद्यार्थ्याला अगदी सोप्या पद्धतीने एक समय समीकरण सोडवता येईल। तर गणित क्रमांक 3 हे अगदी आपण सोप्या पद्धतीने सोडवूया, तर तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता। तर गणित क्रमांक 4 हे आपल्याला आता नंतर बघायचं आहे, तर सुरू करू। तर चला विद्यार्थी मित्रांनो, झालेले बाकी प्रत्येक गणित हे तुम्हाला वहीवर लिहून ठेवायचे। तर गणित क्रमांक 4 हे आपण बघूया। चला तर गणित क्रमांक 4 काय दिलेले आहे बघा, 5m वजा 3n बरोबर आहे 29, आणि समोर दिलेले आहे m वजा 6m बरोबर आहे ऋण 6। इथे तुम्हाला दोन वेगवेगळे समीकरण दिलेले आहे जसं मागच्या गणितामध्ये पण दिलेले होते। तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपण गणित क्रमांक 4 बघतो, तर 4 सोडवते वेळेस आपल्याला दिलेल्या खालील उदाहरणे हे एकसमायिक समीकरणे पद्धतीने सोडवते। एकसमायिक समीकरणे पद्धतीने सोडवते वेळेस दिलेले समीकरण हे सामान्य रूपात लिहायचे, तर सामान्य रूपात लिहून घेऊ म्हणून 5m वजा 3n बरोबर आहे 29, याला समीकरण नंबर देऊ 1, म्हणून m वजा 6n बरोबर आहे ऋण 6, याला समीकरण नंबर देऊ 2।
आता ज्या समीकरणामध्ये चलाचे चौकोन जर समान नसेल तर तुम्हाला समीकरणाचे समीकरणामध्ये चलाचे चौकोन समान करायचे. इथे तुम्हाला 5 एम दिलेले आहे, इथे तुम्हाला काय नाही म्हणजे 1 एम दिलेले आहे, इथे तुम्हाला 3 एम दिलेले आहे, इथे तुम्हाला 6 एम दिलेले आहे. अगोदर तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे की कोणत्या चलाचे चौकोन समान करायचे. तर तुम्ही एम या चलाचे चौकोन जर समान केलं तर तुम्हाला एम या चलाची किंमत मिळणार, तर तुम्ही एम या चलाचे चौकोन जर समान केलं तर तुम्हाला एन या चलाची किंमत मिळणार. तर तुम्हाला ठरवायचं आहे, जर आपल्याला अगोदर सुरुवातीच्या जर किंमत मिळत असेल तर तुम्हाला दुसऱ्या चलाचे चौकोन समान करायचे. तर इथं बघा, इथं तुम्हाला 3 एन दिलेलं आहे, इथं 6 एन दिलेलं आहे, इथं 3 एन च्या जागेवर जर 6 एन यायचं असेल तर त्या 3 ला किती न गुणाकार करावा लागेल, तर 2 न. 3 ला जर 2 न गुणाकार केला तर 3 2 6, म्हणजे नुसतं 3 ला 2 न गुणाकार करायचं नसून संपूर्ण समीकरण 1 ला तुम्हाला 2 न गुणाकार करावा लागेल. जे क्रिया करायची आहे ते आपल्याला खाली लिहायचंय. समीकरण 1 ला 2 ने गुणू. समीकरण 1 मधल्या प्रत्येक पदाला आपल्याला 2 ने गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 5 एम वजा 2 गुणिले 3 एम बरोबर आहे 2 गुणिले 19. समीकरण 1 मधल्या प्रत्येक पदाला आपण 2 ने गुणाकार स्वरूपात मांडणी केल्या तर आता याला सोडवायचं आहे. 2 गुणिले 5 एम म्हणजे 2 पंचे 10, 10 गुणिले एम 10 एम, ऋण गुणिले धन ऋण बेत्रिक 6, 6 गुणिले एन म्हणजे 6 एन बरोबर आहे 2 गुणिले 19 म्हणजे 19 एक 19 19 दोन्ही 38 म्हणजे 38 मिळणार. याला समीकरण नंबर देऊ आपण 3. समीकरण 1 चे रूपांतर आपण समीकरण 3 मध्ये केलं तर समीकरण 1 ला थोडं बाजूला ठेवायचं. समीकरण 2 आणि समीकरण 3 या दोन समीकरणाचा विचार करा. समीकरणामध्ये चलाचे चौकोन समान झाले आणि चिन्हही समान झाले. ज्यावेळेस समीकरणामध्ये चलाचे चौकोन समान होतात आणि चिन्हही समान असेल तर तुम्हाला मोठ्या समीकरणातून लहान समीकरण बनवायचं. समीकरण 2 मोठा आहे की समीकरण 3 मोठा आहे तर तुम्हाला थोड्या वेळा अगोदर कोणतं समीकरण मोठा आहे आणि कोणतं समीकरण लहान आहे हे कसं सांगायचं आहे. शेवटच्या संख्येवरून तुम्हाला ठरवता येते की कोणतं समीकरण मोठा आहे आणि कोणतं समीकरण लहान आहे. तर ऋण 7 मोठा आहे की धन 38 मोठा आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे धन 38 का मोठा आहे, कारण संख्या रेषेच्या अभ्यासावरून सर्व ऋण संख्या हे सर्व धन संख्येपेक्षा लहान असतात, म्हणून हे धन संख्या आहे आणि हे ऋण संख्या आहे, म्हणून 38 मोठं झालं ऋण 7 पेक्षा. मग समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करावं लागलं, तर इथे लिहायचं आहे समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 दिलेलं आहे 10 एम वजा 6 एन बरोबर आहे 38. समीकरण 2 दिलेलं आहे एम वजा 6 एन बरोबर आहे ऋण 7. आपण इथे समीकरणाची वजाबाकी करतो, ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस खालच्या समीकरणाची चिन्ह आपल्याला भिन्न करायचे. हे धन ऋणचे 7 हे झाले धन 7, ऋणचे 6 एन धन 6 एन, धनचे एम इकडे झालं ऋण एम. शेवट बसून घेऊ, 37 मधून 7 काढायचे म्हणजे तिथे राहणार तुम्हाला सॉरी ऋण 7 होते त्याचं धन 7 झालं म्हणजे तिथे तुम्हाला बेरीज होणार 38 अधिक 7 होणार 7 अधिक 8 15 अचल 1 3 अधिक 1 म्हणजे 45 म्हणजे 45 38 अधिक 7 45 पडतं. हे ऋणचे 6 आणि धनचे 6 इथं वजाबाकी झाली, 6 एम मधून 6 एम गेले कडून गेले, इकडे धनचे 10 एम आणि ऋणचे एम म्हणजे 10 एम मधून 1 एम केल्यानंतर इथं मिळणार तुम्हाला फक्त 9 एम. इथं म्हणून 9 एम बरोबर आहे 45. 9 आणि एम मध्ये गुणाकाराचा संबंध आहे, गुणाकाराची संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेली भागाकारात इकडे राहणार फक्त एम, तर 45 जसे तसं गुणाकाराचे 9 इकडे आले भागाकारात 9 न 45 ला भागाते काय तर जाते 9 एक 9 9 पंचा 45 तर इकडे मिळणार तुम्हाला एम बरोबर 5. एका चलाची किंमत मिळाली, दुसऱ्या चलाची किंमत मिळवण्यासाठी आलेल्या चलाची किंमतीला तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या समीकरणामध्ये ठेवायचे, तर तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा. तर आपण एम बरोबर 5 समीकरण 1 मध्ये ठेवू. ज्यावेळेस आपण समीकरणामध्ये दिलेल्या चलाची किंमत ठेवतो त्यावेळेस दिलेलं समीकरण आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचंय. समीकरण 1 दिलेलं आहे 5 एम वजा 3 एन बरोबर आहे 19. आता एम या चलाची किंमत मिळाली म्हणजे आपल्याला एम या चलाच्या जागेवर किती ठेवायचं आहे 5 का ठेवायचं आहे, कारण एम बरोबर आपल्याला 5 मिळालेला आहे. 5 आणि एम मध्ये गुणाकाराचा संबंध आहे म्हणून 5 गुणिले एम ची किंमत आहे 5
वजाला वजा हे 3n दशांश बरोबर 19 दशांश 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25 वजाला वजा 3n ला 3n 3n ला 3n बरोबर 19 ला 19 आता धनाचे 25 तिकडे गेले म्हणजे ऋण 25 इकडे राहणार फक्त ऋण 3n बरोबर आहे 19 हे धनाचे 25 इकडे आले ऋण 25 इकडे राहणार ऋण 3n दशांश बरोबर ला बरोबर जर दिलेल्या दोन संख्येचे चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचे 25 मधून 19 गेल्यानंतर राहणार 6 आणि आलेल्या उत्तरास म्हणजे 6 ला तुम्हाला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे आता गुणाकाराचे 3n इकडे तिकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार इकडे राहणार फक्त n ऋण 6 ला ऋण 6 हे गुणाकाराचे 3 इकडे आले आणि भागाकार ऋण ऋण कडून गेले 3 1 3 3 2 6 म्हणजे n बरोबर तुम्हाला 2 मिळाले शेवटला तुम्हाला एवढं लिहायचं m स्वल्पविराम n बरोबर आहे m ची उकल तुम्हाला 5 स्वल्पविराम 2 ही समीकरणाची उकल आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 मधील गणित क्रमांक 4 1 2 3 4 अशा आपल्याला पाठ क्रमांक 1 पाठ क्रमांक व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 मधील गणित क्रमांक 4 आहे तर पुढच्या व्हिडिओ मध्ये गणित क्रमांक 5 6 7 आणि 8 हे पुढच्या व्हिडिओ मध्ये येणार आहे तर ज्या विद्यार्थ्याला आपलं शिकवलेलं आवडत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राइब करायला विसरायचं नाही जेणेकरून पुढचा व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल धन्यवाद।